अमितास टेस्टी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. दसरा व विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कमीत कमी वेळात बनणारी फ्रूट बासुंदीची रेसिपी. ही फ्रूट बासुंदी तुम्ही पुरीसोबत सर्व करू शकता किंवा ॲज अ डेझर्ट म्हणून खाऊ शकता. तर झटपट बघून घेऊया ह्याची कृती. इथे आपल्याला फ्रूट्स घ्यायचे आहे, जेही तुम्हाला आवडतात ते फ्रूट्स तुम्ही घेऊ शकता. फक्त इथे ऑरेंज आणि किवी ह्यासारखे फ्रूट्स घ्यायचे नाही आहेत. तर इथे मी घेतला आहे ॲपल आणि केळी आणि डाळिंबाचे दाणे. तुम्ही इथे चिक्कू देखील वापरू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही फ्रूट घेऊ शकता. नंतर आपण इथे बघणार आहोत दूध, वेलची पूड आणि कंडेन्स मिल्क. तर एक पॅन घ्यायचा आहे जाडबुडाचा आणि त्या पॅनला आपल्याला तापवायचं आहे. ह्यामध्ये आपल्याला दूध उकळायला ठेवायचे आहे. मी इथे अर्धा लिटर दूध घेतलं आहे. दूध जेव्हा उकळत असतं तेव्हा आपल्याला सतत त्याला हलवायचं आहे. असं मध्ये मध्ये आपल्याला त्याला सतत कंटिन्युअसली हलवत जायचं आहे दुधाला. दूध आटायला सुरुवात झाली आहे. आता बासुंदी करताना आपल्याला दूध आटवायला खूप वेळ लागतो, तर त्यासाठी इथे मी मिल्क पावडरचा एक चम्मच घालत आहे. मिल्क पावडर घातल्यावर आपल्याला त्याला लवकर मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. मिल्क पावडर इथे ॲड केल्यामुळे जे दूध आहे ते लवकर घट्ट होण्यास सुरुवात होते. त्यासाठी आपण इथे मिल्क पावडरचा यूज केला आहे, जेणेकरून आपली बासुंदी लवकर बनते आणि दूध आटवण्यात जो वेळ जातो तो कमी होतो. तुम्ही पाहू शकता इथे दूध आटलं आहे छान. ही कन्सिस्टन्सी मी ठेवणार आहे बासुंदीसाठी. तो आता ही बासुंदीचं बेस आपला रेडी आहे. ह्याला आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे. बासुंदी थंड झाली आहे. आता आपण बासुंदीला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. थंड झाल्यानंतर आपण हे ट्रान्सफर करून घेतलं आहे. आता इथे आपण घालणार आहोत कंडेन्स मिल्क. तर इथे तुम्ही अर्धा कॅन कंडेन्स मिल्कचा वापरू शकता जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल, आणि जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही कंडेन्स मिल्कचा क्वार्टर पार्ट म्हणजे 1/4 पार्ट तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करा आणि ह्याला छान मिक्स करून घ्या. कंडेन्स मिल्कची क्वांटिटी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे ठरवू शकता. कमी जास्त गोड जसं तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता कंडेन्स मिल्क. हे छान मिक्स करून झालं आहे आपलं. आता आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थंड करण्यासाठी. फ्रीजमध्ये थंड करून झालं आहे. साधारण जेव्हा तुम्हाला सर्व करायचं आहे बासुंदी तेव्हा तुम्ही हे फ्रीजमधून काढून ह्यामध्ये वेलची पूड टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे आपले सर्विंग बॉल आहेत त्यामध्ये बासुंदी घालायची आहे. आणि ह्यामध्ये आपण फ्रूट्स घालून घेणार आहोत. इथे मी ॲपल आणि केळी घातली आहे. आणि वरून डाळिंबांचे दाणे घालायचे आहेत. तसंच आता मी दुसऱ्या बॉलमध्ये पण सर्व करून घेत आहे. ही बासुंदी खूप टेस्टी लागते आणि हेल्दीसुद्धा लागते, त्यामुळे एक छान वेगळा प्रकार बासुंदीचा तुम्ही हा नक्की ट्राय करू शकता. मुलांना देखील ही बासुंदी खूप आवडते. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.